स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. मी अशी वॉर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवा ब्लॉग. आज बऱ्याच दिवसानंतर मी कॅमेरा हातामध्ये घेतो आहे, कारण आज आहे आपला फेअरवेलचा कार्यक्रम. सो कॉलेजचे आता शेवटचे दिवस बाकी आहेत, काही एक महिना दोन महिने. सो त्याच्यानंतर कोणी कोणाला भेटणार नाही, तर आज आम्ही चाललो आहे पुन्हा एकदा अटेंड करतो आहे फेअरवेलचा कार्यक्रम. सो तुम्ही पण एन्जॉय करा आमच्यासोबत आणि बघा तुम्ही हा शेवटपर्यंत आमचा हा ब्लॉग. सो चला निघून घेऊ आपण, कारण की आता मला बाईक चालवायची. बाईक चालवताना मी ब्लॉग करू शकत नाही, तर मी तुम्हाला थेट भेटतो कॉलेजमध्ये. नमस्कार. खतरनाक तयारी काय तरी होतो का म्हणतो. फायनली आता आम्ही आलेलो आहे फेअरवेलच्या ठिकाणी. थोड्या वेळात लगेच आपला कार्यक्रम पण चालू होणार आहे आणि आज खूप धमाल होणार आहे. खूप म्हणजे खूप धमाल होणार आहे. हा पाटील अक्षर रोहित हा दिर्या token of thanks. वामन सर यांचं स्वागत निलेश करेल. पुष्पगुच्छ A blessed one invokes Goddess Saraswati by kindling the lamp of English sir, Dr. Puranik sir, Dr. Bhushan Chaudhary sir, Dr. Tabassu ma'am, Dr. Raksha ma'am and Dr. Kiran Dalal sir to enlight the lamp. त्यासोबत विद्यार्थ्यांचं जे विद्यार्थी आहे, विद्यार्थी आणि शिक्षक, आम्ही जे कॅम्पसमध्ये किंवा विद्यार्थ्यांना स्कूलमध्ये जेवढे शिक्षक आहे, विद्यार्थ्याचं आणि शिक्षकाचं नातं खरं तर असं हात आणि डोळ्यासारखं असतं. हात आणि म्हणजे हाताला लागलं तर डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं की त्याला पुसायला पण हातच लागतात. तर ह्या योगांच्या नात्याला आपण हे कायम राहणारं नातं आहे. या नात्यामध्ये म्हणजे दोन्ही तेवढे सहभागी असतात आणि हे नातं कधी तुटत नाही. विद्यार्थ्यांचा एकमेकाशी असलेला, शिक्षकांशी असलेला जो संबंध आहे तो कायमचा असतो. पण हा कार्यक्रम निरोपाचा समारंभ हा असं वाटतं फक्त की हा स्वल्पविराम आहे. या दोन नात्यामधला, शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या मधला हा स्वल्पविराम आहे. याला मी पूर्णविराम म्हणत नाही, कारण स्वल्पविराम
स्वल्पविराम यासाठी म्हटलंय, स्वल्पविराम यासाठी म्हटलंय की यानंतरही, या कार्यक्रमानंतरही, हा जरी निरोपाचा समारंभ असला तरी निरोपाच्या समारंभानंतरही आपले संबंध, आपले कॉन्टॅक्ट हे नियमित राहणार आहेत. कारण उद्यापासून, कार्यक्रमानंतर उद्यापासून तुम्ही माझे विद्यार्थी गणले जाल किंवा माझे विद्यार्थी म्हटले जाल, पण माझे विद्यार्थी याचा असं नाही की तुम्ही इथून सगळे सगळ्यांनाच विसरून जाल किंवा सगळ्यांना सोडून जाल. कारण याला जर तसं असतं तर मी स्वल्पविरामच्या ऐवजी पूर्णविराम म्हटलं असतं. पूर्णविराम म्हणजे कायमचे संबंध संपतात, म्हणून मी स्वल्पविराम म्हटलं. या स्वल्पविरामाचा अर्थ असा आहे की याच्या पुढेही आपले कॉन्टॅक्ट्स राहतील, आम्ही तुम्ही एकमेकाच्या संपर्कात राहू, त्यामुळं याला स्वल्पविराम म्हटलं आहे. आणि ह्या कार्यक्रमात सांगताना मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आमच्या सर्वांकडूनही मी शुभेच्छा देतो. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि त्यांचे आयुष्य, त्यांचे आमचं काही जे काही त्यांच्या सोबत असतील, जे काही आम्ही शिकवलं, काही बोललो, चाललं, त्याचा जो कॉन्टॅक्ट झाला आहे, त्या कॉन्टॅक्ट आहे भावी आयुष्यात तुम्हाला तुमच्या ह्याच्याकडे नेणार आहो, असं एवढं बोलून मी सांगतो. थँक्यू सर. मे आय रिक्वेस्ट डॉक्टर भूषण चौधरी सर. गुड मॉर्निंग. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांसाठी, स्पेशली सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. यू आर ऑन द थ्रेशोल्ड. तुम्ही आत्तापर्यंत सेफ किंवा कम्फर्ट झोनमध्ये होतात किंवा आहात. ज्या दिवशी परीक्षा संपेल आणि बाहेर निघाल, आम्ही आमच्या सीओई नाही आहे तिथं, पण परीक्षेचा रिझल्ट लगेचच लागणार आहे, हे पण तुम्हाला आधीच सांगतो. ती झाली परीक्षा, बाहेर निघालात की खऱ्या अर्थाने तुम्ही माझे विद्यार्थी म्हणून आपल्या विद्यापीठाच्या ॲल्युमनी कनेक्टमध्ये सामील व्हा. तर सगळ्यांना मी विनंती करीन किंवा आवाहन करीन की तुम्ही भरपूर अभ्यास करा. आता ही फंक्शन खूप छान आहे, मी तुम्हाला या फंक्शनसाठी शुभेच्छा देतो. जेवढ्या उड्या मारायच्या तेवढ्या उड्या मारा तुम्ही. हे फरशी बसली जरी खाली तरी चालेल, परंतु त्याच्यानंतर मात्र खूप अभ्यास करा तुम्ही, आणि अभ्यास करून चांगल्या मार्कांनी पास व्हा आणि आपलं करिअरकडे लक्ष द्या. मला ठाऊक आहे आपल्याकडे मॅक्सिमम विद्यार्थी मुली आहेत. सोशल स्ट्रक्चर जर का तुम्ही लक्षात घेतलं तर सगळ्याच गोष्टी आपल्या हातात राहतील असं नाही आहे, परंतु तुम्ही हा लकडा लावून ठेवा मनामध्ये किंवा आपल्या घरामध्ये की मला काहीतरी करायचं आहे, नाही तर शिक्षणाचा फारसा उपयोग होईल असं काही म्हणता येणार नाही. म्हणून तुम्ही आपल्या करिअरकडे लक्ष द्या आणि तुम्हाला मी सगळ्या गोष्टींसाठी, खूप भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. थँक्यू सो मच सर. कोणी झोपलेलं असतं, कोणी खरंच
मजेशीर आहे सगळं वातावरणाचं. अजून तुम्हाला एक वर्ष आहे, सो एन्जॉय करा. आणि आतापर्यंत जे जे शिक्षकांनी आम्हाला नॉलेज दिलं, जे जे आम्हाला इतर म्हणजे पुढे जाऊन जे कामात येईल अशा गोष्टी ज्या सांगितल्या त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि सर म्हटल्याप्रमाणे नक्कीच आम्हाला आठवण येत आहे आपलं लाईफ सायन्स डिपार्टमेंट, कारण प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्याशी शिक्षकाशी जोडलेला आहे. निरोपाचा क्षण देखील. अगं त्यात असं वाटायचं काय आहेतच ते आपल्यासाठी अ फ्रेंड लाईक मेंटॉर, आणि तुझ्या भाषेत म्हणजेच मित्र मार्गदर्शक. मित्र मार्गदर्शक हर्षल दागुटे. तसं नाही ओके. तर त्यांना ते खेळ एक्सप्लेन करा. ते
कार्यक्रमाची एंड झालेलं आहे आणि मेन म्हणजे तो फोटो वगैरे काढून घेतला, ग्रुप सगळ्यांचा निरोप घेतला गेलेला आहे आणि आता आम्ही चाललो कॅन्टीनकडे. कॅन्टीनला जातोय, कॅन्टीनला मी पण जातोय. बरं, कॅन्टीन आम्ही पण जातोय. आम्ही पण कॅन्टीनला.